आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना आनंदाचा शिधा अर्थात दिवाळी साहित्याचं सा शंभर रुपयांचं सा किट पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलंय चंद्रपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आनंदाचा शिधा पोहोचलाय का वाटप सुरू झालंय का पाहूया दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आणि त्यानुसार शंभर रुपयांमध्ये जे दारिद्र्यशेखाली लोक आहे बी पी एलच्या खाली लोक आहे त्यांच्यासाठी शंभर रुपयात एक किट जी आहे ती देण्यात येणार आहे आनंदाचा शिधा असं त्या किटचं नाव आहे आणि या जे किट आहे या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोहोचले आहे विशेषतः बल्लारपूर शहर आणि तालुका जे आहे तिथे याची या, या किटचं वाट वाटप जे आहे आजपासून सुरुवात झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला जवळपास चार लाख नऊ हजार कुटुंबांना अशा प्रकारच्या किट द्यायचे आहे आणि यासाठी दोन लाख चार हजार साखरेचे पॉकेटं तीन लाख चौदा हजार पाम तेलाचे पॉकेटं एक लाख चौऱ्याऐंशी हजार रव्याचे पॉकेट आणि एक लाख नव्वद हजार सना चे जे पॉकेट आहे ते पोचलेले आहे आणि अशा प्रकारचं एक कवरिंग बॅग जी आहे ज्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लागलेला आहे तर ही किट दिल्यानंतर तर ते अर्ध्याच किमतीमध्ये मिळत आहे तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण उशीर झालाय का कारण आता दिवाळीला मोजके दोन तीन दिवस उरले आहे आणि अजून फराळ वगैरे केलाय की नाही केलं तयार नाही केलेला आहे उशीर झाला नाहीये पण करेक्ट टाईमवर वर मिळालाय किट मिळायला उशीर झालाय का आता फराळ वगैरे तयार केलाय का तुम्ही नाही केलं करायचं आहे उशीर नाही झाला बरोबर टायमातच मिळत आहे किट बद्दल काय सांगाल बदल म्हटलं तर आम्हाला खूप खुशी झाली मिळाल्यामुळे मुख्य म्हणजे ही किट राज्यातल्या अनेक भागात जरी आतापर्यंत मिळाली नसली तरी चंद्रपूर जिल्ह्यात याचं वाटप आहे आणि त्यामुळे इथले जे लोक आहे ते जरा या बाबतीत आनंद दिसत आहे सारंगपांडे माझा बल्लारपूर चंद्रपूर तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये पोहोचलेला नाहीये जसं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत प्रत्येक रेशन दुकानामध्ये हा शिधा पोहोचेल आणि वाटप व्हायला सुरुवात होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट